नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या क्षणाच्या आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत आणि सुरुवात करूयात नागपुरातल्या बातमीनं. नागपुरामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून पोलिसांकडून अतोनात प्रयत्न केले जात आहेत, मात्र कोरोनाविषयी सरकारी नियम भंग करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जातोय. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल होणार आहेत, तर वाहनामध्ये जास्त प्रवासी असल्यास कारवाई देखील सुरू आहे. नियम न पाळल्यास लॉकडाऊन करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा आहे. नागपुरात मनपा प्रशासन आणि पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आहेत, तर सरकारी नियम भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहेत, थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, काय सविस्तर माहिती मिळतीये? कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन पोलीस अगदी दिवसरात्र मेहनत घेत आहेत, अतोनात प्रयत्न करत आहेत, मात्र लोक ऐकण्यास तयार नाहीत आणि त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय. नक्कीच मनाली, नागपुरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल नागपुरातील मनपाच्या 10 झोन आणि पोलीस प्रशासनातील सर्व झोनची संयुक्त बैठक मनपा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सुद्धा उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. नागरिकांनी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. कोणीही नियमाकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्यावर ऑन दी स्पॉट गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच वाहनामध्ये संख्येपेक्षा जास्त प्रवासी असल्यास व त्या वाहनावर सुद्धा कारवाई करावी. जर नागरिक नियम पाळत नसेल तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. आता मनपा आणि पोलीस प्रशासनाची ऍक्टिव्ह मोडवर यावे असेही तुकाराम मुंढे यांनी काल या बैठकीमध्ये सांगितलेले आहे. मनाली, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय नागपूरमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता नियम मोडणाऱ्यांवर पोलीस जे आहेत, सरकार जे, प्रशासन जे आहे ते कारवाई करताना दिसत आहेत. यानंतर पाहूयात देशातली बातमी, कारण देशभरामध्ये सुद्धा कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या 24 तासामध्ये अधिकाधिक वाढलेली आहे. तर देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 34,884 नवे रुग्ण देशभरामध्ये आढळलेले आहेत. देशात आतापर्यंत 6,53,751 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये देशात 34,884 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनामुळे काल 671 जणांचा मृत्यू झालाय. तर देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 10 लाखांहून अधिक झालेला आहे आणि आतापर्यंत कोरोनाचे 26,273 बळी सुद्धा गेलेले आहेत. यानंतर पंढरपुरातनं एक ब्रेकिंग बातमी आली आहे, ती म्हणजे संत नामदेव महाराजांच्या वंशजांसह 20 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आत्ताची ही पंढरपूरहून ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे संत नामदेव महाराजांच्या वंशजासह 20 जणांवर गुन्हा दाखल झालाय. जमावबंदी असताना महाद्वार काला केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाद्वार काल्यासाठी जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तर गुन्हा दाखल केल्यामुळे वादळ उठण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. महाद्वार काल करताना जमावबंदीचा आदेश मोडून काढला आणि गर्दी केली होती आणि हाच आरोप लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संत नामदेव महाराजांच्या वंशजांसह 20 जणांवर गुन्हा दाखल झालाय. तर आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, काय सविस्तर माहिती आहे? मनाली, अत्यंत ही दुःखद घटना आहे की आज संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचे 17वे जे आहेत त्यांच्या घरातील परंपरा राखली म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे. खर तर यावर्षी प्रतिकात्मक स्वरूपात संपूर्ण आषाढी वारी करण्यात आलेली आहे. त्यातलाच एक भाग म्हणून महाद्वार काला करण्यात आला, कारण यावेळेस गोपाळ काला ची परंपरा सर्व मान्याच्या पालख्या ज्या दिवशी परत गेल्यामुळे गोपाळ काला रद्द झाला होता, म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात महाद्वार काला करण्यात आला आणि जी थेट वंशज आहेत नामदास महाराज आणि जे ज्यांना विठ्ठलाच्या पादुका मिळाल्याची आख्यायिका आहे, मदन महाराज हरदास, त्यांच्या डोक्यावर त्या पादुका ठेवल्या जातात
आणि ते महाद्वार काळाची परंपरा पूर्ण करण्यात येते. अशा दोघा दोन्ही जणांतील व्यक्तींवर हे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2014 साली मंदिराचं सरकारीकरण झाल्यापासून ज्या मंदिर समिती आणि मंदिरावर काही सामाजिक संघटना राजकीय ह्यांचं तिथं प्राबल्य असतानाच एक म्हणजे सामाजिक संघटना त्याला कारणीभूत आहेत ह्या सगळ्या गोष्टी घडण्याबाबत म्हणाले. धन्यवाद वीरेंद्र. या सविस्तर माहिती संदर्भात संत नामदेव महाराजांच्या वंशजांसह 20 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जमावबंदी असताना महाद्वार काला केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.